शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या आदि सन्मती समाधी तीर्थक्षेत्रामध्ये भगवान आनंद महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी अंतर्मन आचार्य श्री प्रसन्न सागरजी महाराज आणि सौम्यमूर्ती उपाध्याय मुनिश्री पियुष सागरजी महाराज यांच्या उपस्थितीत मिरवणूक आणि ध्वजारोहण समारंभानं महोत्सवाला सुरुवात झाली. उदगावमधील कुंजवनमध्ये आदि सन्मती समाधी तीर्थक्षेत्रामध्ये भगवान आनंद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवासाठी अंतर्मना आचार्य श्री प्रसन्न सागरजी महाराज आणि सौम्यमूर्ती उपाध्याय मुनिश्री पियुष सागरजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. मनाला शांती मिळायची असेल तर धर्म आश्रयाशिवाय पर्याय नाही. जेव्हा आपण धर्माचा आश्रय घेतो तेव्हा जीवनामध्ये बदल होऊन उत्कृष्टकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो असं आचार्य श्री प्रसन्न सागरजी महाराज यांनी सांगितलं. दरम्यान भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरपासून मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये बँड पथक, महिलांचं ढोल पथक, हत्ती, घोडे, रथ यांच्यासह जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर विधिवत ध्वजारोहण तसंच मंडप शुद्धीकरण करून भगवंतांची मूर्ती मंडपात ठेवण्यात आली. आकाश जैन, मनीष जैन, प्रदीप जैन, नितेश पाटणी, सनी कासलीवाल, शैलेश पहाडिया, दर्पण जैन, निमेश जैन यांच्यासह श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर कमिटी, सन्मती ग्रुप, महिला मंडल यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं. या प्रसंगी अंतर्मना आचार्य श्रींचे देशभरातील भक्तगण उपस्थित होते.